अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका शिवजयंती समितीच्या वतीने शिवजयंती निमित्त हरिभक्त पारायण गजानन महाराज मांडवेकर यांच्या कीर्तनाचे आयोजन केले होते। जामनेर शहरातील जामनेरपुरा भागातील विवेकानंद नगर येथे झालेल्या कीर्तनाचा लाभ असंख्य भक्तांनी घेतला। Oh,
कारण
Thank you.
किती मोठ्या पदवीवर बसलेला आहे त्या प्रत्येकाला गरज आहे. साधू असो, संन्यासी असो, आचार्य असो, डॉक्टर असो, वकील असो, कोणी असो, प्रत्येकाला गरज आहे कशाची? सुखाची. संपत्तीनं सुख मिळत हे कुठं चालून जात. संपत्तीनं सुख मिळालं असतं तर चांगले चांगले लोक गाव घ्यायला गोष्टी झाले असते. Yeah.
महादेवाचं मंदिर गेलं, महादेवाचं दर्शन घेणे आवडलं, पिंडीचं दर्शन घेणे आवडलं, दर्शन घ्यावं लागतं कोणाचं Thank you.
या तुमच्या आमच्या महाराष्ट्राला, तुमच्या आमच्या संस्कृतीला, तुमच्या आमच्या जगाला दाखवून दिला. का माझ्या त्याकडे घाबरा होता.
नाही का स्वतःची 100 एकर जमीन तुम्ही 8 कोटी घर सजवलं किती खर्च आला असेल तिथं आमच्यापासून घेऊन जा आपली जमीन मुक्त करा आपली मुलं आपली पत्नी आपला संसार सोडा राजा संतापले Thank you.
राजाने काय
शिवा कशी महाराज शिवा कशी होता
परत घरात घेतला, मी हा 5 वर्ष गेलं
पाण्या कुठं चालणार, नदीचा गळा घेऊन चालू तिकडे दुसरा दिवस लागला उद्या नाही. पण आई आधी म्हणत होती दोन दिवस झाले तुम्ही विसरून जाते, उद्याला दोन दिवस, दोन दिवस आले तिसऱ्या दिवशी तोच खेळ, पाळ्या कुठं चालणार, नदीचा गळा घेऊन चालू तिकडे ठेव ठेवून टाक कुठं कोठी गळा सुटलं टाक्या वाटी चपला म्हणून घरी मध्ये काही हरवलं तुम्ही मरून जसाल तर बरं दिसत. बाळ्या वर्षात निवड झाली, मम्मी सगळं कोठीमध्ये जात बाहेर कधी निघलं तुला काय करायचं काय करायचं सांगतो म्हणे आजीला तुझा क्लास कोठी टाकला हे कधी निघतं बाहेर हे फक्त आकाशी दिवाळी भाऊ म्हणे असं कसं Oh.
कार्यक्रम सर्वांना सांगतील।
पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।